नमस्कार गृहिणींनो, आज आपण बनवणार आहोत चॉकलेट खोबऱ्याचे लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठी वाटी डेसिकेटेड कोकोनट, एक वाटी दूध, एक वाटी पिठी साखर, दोन चमचे कोको पावडर, एक चमचा प्युअर तूप, अर्धी वाटी मिल्क पावडर। एक चमचा तूप आपण गरम करायला लावूया। तूप सगळीकडे पसरून घ्यायचं पाण्यामध्ये। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आपल्याला। आपले कोकोनट भाजून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटं आपले कोकोनट भाजले गेले पाहिजे। खोबऱ्याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे आपला। आपले खोबरे भाजून झालेले आहे मंद गॅसवर। आपण ह्या दुधामध्ये आता मिल्क पावडर मिक्स करतोय। हे पूर्ण हे ह्याच्या गाठी फुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचे। आपलं मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण ही कोको पावडर मिक्स करून घेऊया। आता हे बॅटर आपलं मिक्स झालेलं आहे। आता आपण हे बॅटर खोबऱ्यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत आणि कंटिन्यू एकसारखे हलवायचे आहे आपल्याला। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। दुधाचे बॅटर असल्यामुळे खोबरे एकदम शोषून घेतात। दूध पूर्ण मिक्स झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही पिठी साखर टाकू शकता। त्यात पूर्ण पिठी साखर टाकून छान पिठी आपण हलवून घेऊया। साखर असल्यामुळे पाणी सुटते, ते पाणी आपण पूर्ण आटवून घ्यायचे आहे खोबऱ्यात। ह्याचे बॅटर कमीत कमी 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवरती आपण परतून घेणार आहोत। आता हे आपले बॅटर तयार झालेले आहे। हे घट्ट झाल्यामुळे त्याचे आपल्याला गोळे करता येतात व्यवस्थित। आपल्याला पाहिजे नसेल तर ह्याच्या आपण वड्याही करू शकतो। आपण गॅस बंद करूया।
आणि हे थंड करायला ठेवूया 1-10 मिनिटं. आता आपले हे बॅटर थंड झालेले आहे, आपण आता त्याचे लाडू करून घेऊया. आता हे लाडू आपले झालेले आहेत, आता ते आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळून घेऊया. हे लाडू तसे खाल्ले तरी छान लागतात. हे आतून सॉफ्ट आणि वरतून थोडे कडक राहतात. हे तयार झाले आहे आपले स्वादिष्ट आणि सोपे चॉकलेटचे खोबऱ्याचे लाडू. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.